हॅलो स्टुडंट्स वेलकम टू इमॉर्टल बायोलॉजी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं आर बी सी ते लगेच सेकंड व्हिडिओ आला होता ज्यामध्ये मी डब्ल्यू बी सीला एक्सप्लेन केलं होतं ह्या लास्ट फॉर्म एलिमेंट आहेत ब्लडमध्ये प्लाझ्मा आणि फॉर्म इलेमेंट हे दोन टाईप दोन वेगवेगळे प्रकार बघितले होते आपण प्लाझ्मामध्ये डिटेल गेलं त्यानंतर फॉर्म इलेमेंटमध्ये आर बी सी आणि डब्ल्यू बी सी झाल्या होत्या लास्ट फॉर्म एलिमेंट आहे प्लेटलेट्स ॲक्च्युली जसं आर बी सी आणि डब्ल्यू बी सी ह्या सेल्स होत्या तशा ह्या स्पेशल सेल्स म्हणू शकत नाही आपण बिकॉज इट इज अ फ्रॅगमेंट ऑफ मेगा कॅरिओसाइट्स ओके मेगा कॅरिओसाइट नावाची एक सेल आहे बोन मध्ये मेगा म्हणजे येस मेगा कॅरिओसाइट साइट्स ओके मेगा मोठा कॅरिओन न्यूक्लियस आणि साइट सेल ज्या सेलमध्ये खूप मोठा न्यूक्लियस आहे अशा सेल यांचे फ्रॅगमेंट्स यालाच आपण प्लेटलेट्स म्हणतो म्हणजे मन काय मेगा नावाच्या सेलच्या तुकड्यांना आपण प्लेटलेट्स म्हणत असतो कुठे तयार कुठे होतात ह्या बोन मॅरोमध्ये ओके सो so, आत्तापर्यंत पहाला आरबीसी ची ओरिजिन बोन मॅरोमध्ये आहे डब्ल्यूबीसी ओरिजिन बोन मॅरोमध्ये आहे आणि प्लेटलेट्स यांची पण ओरिजिन आपण बोन मॅरोमध्येच आहे ओके सो so, ह्या ट्रू सेल्स नाही आहेत बघा एखाद्या सेलचा एखाद्या सेलचे फ्रॅगमेंट्स आहेत दॅट्स वाय यांच्याकडे प्रत्येकाकडे न्यूक्लियस नाही म्हणजे no no okay. नो न्यूक्लियस इज प्रेझेंट नो न्यूक्लियस ओके म्हणूनच याला ट्रू सेल्स म्हणत नाही म्हणत नाहीयेत म्हणजे खऱ्या सेल असल्या असतात तर यांच्यामध्ये न्यूक्लियस तसं म्हणसाल तर आरबीसी मध्ये पण न्यूक्लियस नसते पण त्यामागे एक रिझन आहे यांच्याकडे न्यूक्लियस नाहीये ओके okay. देन यांची जर अमाऊंट पहाली किती असते ब्लडमध्ये जसं की आपण आरबीसी पाहली फॉई फाईव्ह पॉईंट वन आर बी फाईव्ह पॉईंट वन टू फाय पॉईंट फायव्ह मिलियन मिलियन्स यम यम क्यूब ओके देन जर डब्ल्यू बी सी पाहिली डब्ल्यू बी सी तर डब्ल्यू बी सी होत्या यस फाय पॉईंट के तुमच्या एन सी आर टी टीमध्ये सिक्स के आहेत सिक्स के टू एट के ओके ॲज कम्पेअर्ड टू आर बी सी आणि डब्ल्यू बी सी ह्या किती आहेत बघूयात ओके सो नंबर्स नंबर्स आहेत यांचे नियर अबाउट टू पॉईंट फाईव्ह टू फोर पॉईंट फाईव्ह लाख यम यम क्यू ओके एन सी आर टी आणि बोर्ड यांच्यामध्ये थोडासा डाटा व्हेरी दिलेला आहे ओके काहीमध्ये वन पॉईंट फाईव्ह टू थ्री पॉईंट फाईव्ह असंही दिलेलं आहे ओके आणि बोर्डमध्ये टू पॉईंट फाईव्ह टू फोर पॉईंट फाईव्ह लाख एम एम क्यू ओके लक्षात घ्या देन प्लेटलेटचं ॲक्च्युली काय काम कि आहे किंवा प्लेटलेट्सचे नंबर्स हे स्पेसिफिक आहेत पण जसं आपण आरबीसीचं पाहिलं होतं की इन्क्रीजिंग नंबर अँड डिक्रीजिंग नंबर सेम यामध्ये जर पाहायचं असेल ओके सो नंबर मी पुन्हा इथे नंबरच हेडिंग देतो जर समजा इनक्रीज वाढले तर काय होणार आणि डिक्रीज झाले तर काय होणार बघा डिक्रीजला आपण पेनिया शब्द लावत होतो लास्टला ओके जसं प्लेटलेटला एक नाव आहे जसं आरबीसीला इरिथ्रोसाईट म्हटलं होतं डब्ल्यूबीसीला ल्युकोसाईट तसं याला थ्रोम्बोसाइट्स म्हणतात थ्रोम्बोसाइट्स ओके का सांगितलं नाव तर याच नावाशी रिलेटेड आहेत डिक्रीजिंग अँड इन्क्रिजिंग नंबर ओके ज्या वेळेस प्लेटलेट्स कमी होतात डिक्रीज होतात या डिक्रीजिंगला म्हणतो आपण थ्रोम्बो सायटो पेनिया ओके डिक्रीजिंग नंबर ऑफ थ्रोम्बोसाइट थ्रोंबोसायटोपेनिया ओके okay, याच्या अपोजिट ज्या प्लेटलेट्स इन्क्रीज होतात त्याला म्हणतो आपण थ्रोम्बो सायटोसिस ओके okay. इथे मी बोललो की प्लेटलेट्स कुठे तयार होतात बोन मॅरो मध्ये तयार होतात ओके okay. सो so, जसं इरिथ्रोसाइट्स इरिथ्रोसाइट्स फॉर्म होण्याच्या प्रोसेसला आपण इरिथ्रोपोयासिस म्हटलं होतं तसं इथं थोंबो सायटोपोयासिस थोंबो सायटो पोएसिस इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ प्लेटलेट्स ओके थ्रोबोसाइट तयार होण्याच्या थ्रोबोसाइटो पोयासिस म्हणतात आणि ही प्रोसेस कुठे होते तर ही पण बोनमॅरोमध्येच होत असते सिम्पल आहे ओके okay, सर आपण प्लेटलेटचं फंक्शन बघायचं तसं डिटेलमध्येच पाहणार आहे तरी पण फंक्शन काय ज्या ब्लड क्लॉटिंग करावी लागते ब्लडला शन करावं लागते क्लॉटिंग ब्लड ला गोठवावं लागते या कंडिशन मध्ये प्लेटलेट्स काय करतात समजा ही एखादी कॅपिलरी आहे ही ब्रेक झाली ओके okay. ही जर कशने, ब्रेक झाली ओके सो या कंडिशन मध्ये प्रायमरी फंक्शन कोणाचं आहे प्रायमरी फंक्शन तर प्लेटलेट्स इथे जाऊन चिपकतील अशा इरेग्युलर शेप आहे त्या इथे जाऊन चिपकतील लक्षात घ्या प्लेटलेट्स एकतर इरेग्युलर शेप आहे त्यामध्ये न्यूक्लियस नाही आणि हे स्टिकी असतं स्टिकी का कारण जिथे कट झाला होता पार्ट तिथे जाऊन त्या एकमेकाला चिपकतील एकमेकाला चिपकतील ज्यामुळे काय होणार या ठिकाणी एक, एक थ्रॉम्बस तयार होईल सो आता थ्रॉम्बस म्हणजे काय ज्यावेळेस खूप साऱ्या प्लेटलेट्स एकत्र येऊन एक, एक बल्जी स्ट्रक्चर तयार करतात किंवा एक गोळा तयार करतात या गोळ्याला आपण म्हणतो थ्रॉम्बस ओके आणि हे थ्रॉम्बस फॉर्म करण्याचा ज्यावेळेस प्रायमरी लेवलला एखादी जखम झाली किंवा एखादी कॅपिलरीज वगैरे कट झाली या ठिकाणी सगळ्यात पहिले प्लेटलेट्स जाता प्लेटलेट्स जातात आणि काय काय जाऊन करतात तर थ्रॉम्बस तयार करतात ओके थ्रॉम्बस म्हणजे एक गोळा समजा एखादी लिकेज असेल एखाद्या ठिकाणी आणि तिथे काहीतरी गोळा जाऊन चिपकला का तर काय करणार तू ब्लडचा फ्लो एकतर स्लो करेल किंवा स्टॉपही करू शकतो ओके आणि हा थ्रॉम्बस काय करतो थ्रॉम्बस म्हणजे काय द बंच ऑफ प्लेटलेट्स ओके हा थ्रॉम्बस सेरोटोनिन नावाचा सेरोटोनिनला सिक्रीट करतो सेरोटोनिन ओके आणि सेरोटोनिन लोकल वेसो कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणजे ज्या ठिकाणी सेरोटोनिन सिक्रीट होईल त्या ठिकाणी लोकल म्हणजे त्या ठिकाणी जाऊन तो काय करेल वेसो कॉन्ट्रॅक्टर म्हणजे कॉन्ट्रॅक्टला म्हणजे वेसल्सला थोडासा कॉन्ट्रॅक्ट करेल कशासाठी जर साईज कमी झाली तर ब्लड फ्लो काय होईल तिथला थोडासा लो होऊन जाईल हे झालं थ्रॉम्बसचं काम बघूया आपण ब्लड क्वाग्युलेशन काय असते आणि त्यामध्ये प्लेटलेट्सचं काय काम असते प्लेटलेट्सचं काम लक्षात घ्या ज्यावेळेस एवढंच आहे सिम्पली ज्यावेळेस एखादी कट झालेला पार्ट आहे तिथे जाऊन ते सुरुवातीला काय करतील थॉम्बस तयार करतील थॉम्बस सेरोटोनिन सिक्रेट करेल आणि तिथं वेसो कॉन्ट्रॅक्ट वेसो कॉन्ट्रॅक्टर म्हणून वर्क करेल ओके बघूया ब्लड क्वाग्युलेशन प्लेटलेट्स बद्दल या व्यतिरिक्त तुमच्या बुकमध्ये काही दिलेलं नाही आणि आपल्याला एवढंच बघायचं आहे प्लेटलेटच्या बाबतीत बघूया आता ब्लड कोएग्युलेशन म्हणजे ब्लडची क्लॉटिंग कशी होते कोणकोणते फॅक्टर्स आहेत ब्लडमध्ये जे की ब्लड क्लॉटिंग मध्ये हेल्प करत असतात बघूया डिटेलमध्ये